तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपली ब्लॉगर्स यूट्यूब चॅनलवरती, मी ऋषिकेश नाचरे. तर आज पुन्हा एकदा नवीन उद्योग स्वागत करतो. तर आज आपण आलो ते मामाकडे, म्हणजे आगरवांगणीमध्ये. तर आज आपल्यासोबत आहेत ते आदित्य, हा आदित्य आहे, तो विराज आहे आणि तो आभास आहे. हे दोघं जण गावातले आहेत आणि हा पाहुणा आहे, मी पण पाहुणाच आहे. तर आज आपण ह्या गावाचा फेरफटका मारणार आहोत. फेरफटका छोटासा फेरफटका आहे, छोटीशी व्हिडिओ आहे. आपल्याला आधी सांगेल कुठे जायचं आहे. आधी कुठे जायचं आपल्याला? आता इथे आपल्याला देवळात जायचं आहे, आमच्या आगरवांगणी गावच्या देवळात जायचं आहे. आणि तिथून पुढे तळीवर जायचं आहे. तळीवर म्हणजे काय आहे? त्या ठिकाणी गणपतीचं मंदिर बसलेलं आहे. आणि तिथून पुढे असं एक नॅचरली म्हणजे पाण्याचं झरा आहे, विहिरीतून पाणी असं नॅचरली येतो आणि सुंदर असं पाणी प्यायला तर मधुर गोड असं पाणी आहे. आणि तिथून आपल्याला मग पुढे जायचं. हा ठीक आहे, आपण जाऊया तिकडे आणि बघूया, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो, आपण फायनली ग्रामदळक म्हणजे श्री भैरी रवळनाथ इकडे पोचलो आहे, मंदिराजवळ पोचलो आहे. तर बघू शकता मागे मंदिर केवढं मोठं आहे आणि अतिशय सुंदर मंदिर आहे. तर बघा तुम्ही तिकडे, बघू शकता मागे, माझ्या मागे बघा. तर खूप मस्त वाटतं की हे मंदिर बघून किती सुंदर पेंटिंग बिटिंग मस्त केलेली आहे. तर आपण आधीला विचारूया, आता दर्शन झालं आहे तर जुना रूप आहे तिकडे ना, हां जुन्या रुपये तिकडे ते बघूया आणि जाऊया सानेवरती. तर चला जाऊया आणि रुपये बघूया पहिले, जुन्या रुपये नाही ते, हां ते बघूया आणि नंतर सानेवरती जाऊया. तर चला जाऊया तिथे, इकडे जुने रुपये आहेत ते बघा समोरच जुने रुपये. पण आता आलो सानेवरती. तर ही साना आहे, तर मग असे मंदिर बघितलं, ही साना आहे आणि तिथे सिमग्यामध्ये होम असतो. तिथे बघा समोर दिसतोय, तिथे होम असतो आणि साना आहे. आता मंदिर बघितलं, साना बघितली, तर आधी आता आपण जाऊया. तर आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे आज आता आपण तळीवर जाणार आहोत. हा ठीक आहे, तर जाऊया. मित्रांनो, आपण आलो आहे गणेश मंदिरजवळ. तर आधी ते काय सांगू शकतो इथे? हा तर मगाशी म्हटल्याप्रमाणे, मगाशी जे म्हटलं होतं की इथे आपण पहिल्या गणेश मंदिराजवळ जाणार आहोत, तिथून पुढे आपल्याला तळीवर जायचं. आता गणेश मंदिर दाखवतो तुम्हाला, दर्शन घेऊया आणि तळीवरती जाऊया. समोर बघताय गणपती बाप्पाचं मंदिर, मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे. आणि मंदिराच्या इथेच बघा छोटेसे तलाव आहे, इथे म्हणजे पाणी आहे इथे, हे बघू शकता तुम्ही. बघा आपण तळीवरती आलो आहे. तर मागे बघता इथे, आधी मग आधी बोलला की पाणी चांगलं स्वच्छ असतं, तर आपण पाणी पिऊया इथून आणि जाऊया पुढे. तर आता आपण देवळात गेलो, साना दाखवली, तळीवरती आलो, गणेश मंदिर बघितलं. तर आता आपण जाणार आहोत ते वरती, म्हणजे आता हनुमान मंदिर जाऊया. हनुमान मंदिरातून माडीसाळा थोडीशी बघूया, नंतर जाऊया वाचनालयामध्ये. तर तुम्हाला बोललो मागाशी की वाचनालयामध्ये जायचं आहे. ते कसं आम्ही गेलेलो रे, अरे घोड्याच्या उंच बळी राहायचं आता जाऊया हनुमान मंदिरामध्ये. तर सगळेजण आहेत, तर भरपूर दिवसांनी असं फिरायला भेटलं मामाकडे येऊन, कारण यायचो पण परत जायचो, पण खूप दिवसांनी इकडे फिरायला भेटलं तर थोडीशी माहिती भेटली. तर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे मी. तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ तर नक्की सांगा, कमेंट करा सगळ्यांनी. तर सपोर्ट असू दे, कायम सपोर्ट असू दे तुमचा. आपण आलो फायनली हनुमान मंदिरामध्ये. तर आपण दर्शन घेऊया इथे पण आणि जाऊया तिकडे वाचनालयामध्ये. तिकडे समोर बघताय तुम्ही हनुमान मंदिरासमोरच मराठीस आहे. बघा किती एकदम रंग काम केलं तिकडे, मस्त चित्र काढलेत ते बघा. मस्त झाड आहे इथे, सावळी आहे तिकडे आणि बघू शकता इकडे बघा. आपण मराठी साहेब बघूया, मागे बघ हनुमानचं मंदिर दाखवलं तुम्हाला आता. आता मराठी साहेब जाऊया, थोडंसं मराठी साहेब बघूया. तिथे मगाशी म्हणजे मी गेलेलो, तर तिथे
माझे गाव आगरवांगणी असं पूर्ण लिहिलं आहे, म्हणजे गावाचा अर्थ लिहिलं आहे. तर तुम्हाला दाखवतो तिथे अर्थ आणि डायरेक्ट जावं वाचनालयामध्ये. तर मराठी शाळा आहे. कसे बोललो आगरवांगणीचा म्हणजे आगरवांगणी याचा पूर्ण अर्थ तर इथे लिहिलेला आहे. तर बघा समोर, आगर म्हणजे सुपारीचा बाग हा, आणि वांगणी म्हणजे उन्हाळ्यात शिंपण्याची व्यवस्था असलेले भाग. तर भाग तर एवढं लिहिलं आहे. तर तुम्ही बघा, तुम्हाला फोटो टाकतो मी इथे. मित्रांनो, आपण देवळात वगैरे आलो, माडी साहेब वगैरे, आता आपण जाणार वाचनालयामध्ये. सरस्वती वाचनालय तिकडे जाणार आहोत. तर वाचनालय बघूया. तर तुम्हाला दाखवतो वाचनालय, माझ्या मागे वाचनालय बघू शकता ते बघा, मागे वाचनालय. तर जाऊया आपण वाचनालयामध्ये आपण आता. तर बघा, हे छोटंसं वाचनालय आहे, सरस्वती वाचनालय छोटंसं आहे. इकडे पुस्तक आहेत बघा समोर, पुस्तक शोधतोय. बघितलं छोटंसं वाचनालय आहे. तर या वाचनाची स्थापना 2009 झाली. तर आता 12 झाली या वाचनालयाला. जास्त मोठं नाही, छोटंसंच आहे. तर पुस्तकं किती, 1947 पुस्तक आहेत या वाचनालयामध्ये. तर तुम्ही जरूर भेट देऊ शकता. तर आलात तर वाचनालय भेट द्या. छोटंसं वाचनालय आहे पण चांगलं आहे वाचनालय. मित्रांनो, तुम्हाला दाखवलं, छोटासा फेरफटका झाला आपल्या गावामध्ये. तर मी छोटासा प्रयत्न केला माहिती सांगायचा. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा.